राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से शनिवार 2 सितंबर को दोपहर 1 से 5 बजे तक देशपांडे सभागृह में भव्य संकल्प सम्मेलन का आयोजन किया गया है, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान प्रशांत पवार द्वारा दी गई। पत्र परिषद के दौरान नागपुर जिला राकापा के जिला अध्यक्ष शिवराज बाबा गुजर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर, प्रदेश दर्शित निज ईश्वर बालपुते, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर समेत अन्य पदाधिकारी मुख्य रूप से उपस्थित थे। इस दौरान प्रशांत पवार द्वारा कहा गया कि 2 सितंबर को होने वाला संकल्प सम्मेलन एक तरह से शक्ति प्रदर्शन भी होगा। इस सम्मेलन में पार्टी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल और पार्टी के प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे एवं प्रदेश मंत्री राजेंद्र जैन संबोधित करेंगे। ज्या राजकीय घडामोडी होत आहेत आणि त्यात आपण बघितलं असेल की नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं तर या जिल्ह्यातल्या विशिष्ट प्रस्थापित नेत्यांचंच नाव पुढे येत होतं। परंतु ह्या राज्यात ज्या घडामोडी झाल्या या घडामोडीला अनुसरून आज आमच्याजवळ सध्या नागपूर जिल्हा म्हणा किंवा विदर्भात असं सक्षम नेतृत्व फक्त प्रफुल्लभाई पटेल आहे, ते आत्ता जास्त लक्ष द्यायला लागले आहेत। यापूर्वी इथले स्थानिक जे प्रस्थापित नेते होते, कुठलाही पक्षाचा 15 वर्षात मोठे नेते आले, कार्यक्रम असले तर तेच बघत होते। आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर ही चॅलेंज आहे, आम्ही प्रथमच ह्या सर्व राज्यातल्या घडामोडी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथमच आमचा मेळावा हा घेण्यात येत आहे, त्यामुळं आमचा राष्ट्रवादीचा प्रत्येक पदाधिकारी अतिशय कष्ट घेऊन आणि खरंच राष्ट्रवादीला आणि अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास ठेवून जो आमच्याशी जिल्ह्यातला म्हणा जुळलेला पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, तो संपूर्ण जबाबदारी घेऊन या मेळाव्यास उपस्थित राहणार आहे। साथ ही पत्र परिषद के दौरान प्रशांत पवार बोले की इस संकल्प सम्मेलन में बड़ी संख्या में पक्ष प्रवेश होंगे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता उप मुख्यमंत्री अजित पवार के विचार, कार्य और पार्टी की नीति को नागपुर शहर और जिले में पहुंचाने का काम किया जाएगा। 2 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संकल्प मेळावा माननीय प्रफुल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये करण्याचं ठरलेलं आहे। त्याच्यामध्ये राज्याचे मंत्री येतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष येतील आणि हा संकल्प मेळावा म्हणजे या उपराजधानीतून पूर्ण विदर्भाला एक जाणारा मेसेज आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 2 तारखेपासून लोकांच्या घरोघरी जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा येणाऱ्या लोकसभा, येणारी विधानसभा, महानगरपालिका या तिन्ही याचं म्हणजे तयारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 तारखेला एक संकल्प घेऊन माननीय प्रफुल्ल पटेल आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही तो मेळावा घेणार आहे आणि त्या मेळाव्याला कमीत कमी 3 ते 4 हजार लोकं राहतील आणि शहर आणि आपलं ग्रामीण दोन्ही मिळून इतके कार्यकर्ते तिथे जमा होतील, याच्यात काही वाद नाही। तुम्ही लोकांनी तिथे यावं आणि आमची विनंती आहे की त्या मेळाव्याचं पूर्ण विदर्भामध्ये प्रसारण करावं की हा ऐतिहासिक मेळावा पहिल्यांदा नागपूरच्या उपराजधानीमध्ये होत आहे। नागपूर जिला राकापा के जिला अध्यक्ष शिवराज बाबा गुजर द्वारा इस सभा में सभी पदाधिकारियों एवं कार्यकर्ता को उपस्थित रहने की अपील की है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।